सन्मान आदरणीय शरद पवार साहेबांना दिला जातो तोच मान सन्मान कालच्या बैठकीमध्ये उद्धवजी ठाकरेंना हवा होता असे समजणारे आम्ही कार्यकर्ते आहोत, आणि ही जर चूक असेल तर त्याचा नाईलाज आहे। आमच्या नेत्याचं म्हणणं की आमचा नेता मोठा व्हावा हे जर एकनाथ शिंदेसाहेब त्यावेळी सांगत होते असतील, आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं म्हणणं होतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आपल्या नैसर्गिक युतीतले नाहीत, नैसर्गिक युतीतला भाजपा आपला पक्ष आहे, त्याच्याबरोबर आपण जाऊया, आणि मला असं वाटतं की ते जर सांगितलेलं कोण खोटं ठरवत असेल तर त्याचे परिणाम काय झालेले आहेत हे कालच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमधून निष्पन्न झालेलं आहे। उद्धवजीला आठवण करायला पाहिजे की भारतीय जनता पक्षाबरोबर असताना तुम्हाला काय सन्मान मिळायचा, किती इज्जत मिळायची। अहो उद्धवजींना सोडा, काही जागा वाटपाची जेव्हा चर्चा व्हायची तर मी ऐकलंय की राष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्र नेत्यांच्या बरोबर चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरे कधीतरी जायचा सुभाष देसाईंबरोबर। म्हणजे मोठ्यातला मोठ्या नेत्याबरोबर चर्चा कोणाला करायला पाठवायचा, तो वयानी आणि अनुभवानी लहान असलेला आदित्य ठाकरेला पाठवायचे। म्हणजे ती आज परिस्थिती बघा किती बदललेली आहे उद्धवजी। तुम्ही ह्या संजय राजा राम राऊत सारख्या लोकांच्या तोंडी लागला, नादी लागला, आणि आज तुम्हाला सोफ्यावर आणून बसवलेलं आहे। कुठे महाविकास आघाडीच्या वज्रपूट सभेमध्ये तुम्हाला मुख्य खुर्चीपासून जे सुरू झालेला प्रवास आज तुमच्या सोफ्यावर येऊन थांबलाय। आता आम्हाला भीती एवढीच आहे सोफ्यानंतर तुम्हाला स्टूलवर ते लोक कधी बसवतात ही भीती आता आम्हाला सगळ्या जणांना लागून राहिलेली आहे। शिवसैनिकांनी पण त्यांच्याबरोबर असलेल्या जुन्या शिवसैनिकांनी पण विचार करावा की बाळासाहेबांचा रुबाब आणि आज उद्धवजींची काय अवस्था महाविकास आघाडीनी करून ठेवलेली आहे। त्या बैठकीच्या नंतर पत्रकार परिषद झाली, नाना पटोलेजी होते, जयंत पाटील साहेब होते आणि त्यांच्याबरोबर उद्धवजींचा कामगार बसलेला। आता उद्धवजींकडे अशा बैठकींमध्ये घेऊन जाण्यासाठी एक नेता उरला नाही म्हणून त्यांना त्यांचा पगारी कामगार घेऊन जायला लागतो आणि त्याला मग पत्रकार परिषदेमध्ये उद्धवजींची भूमिका तिथे मांडायला लागते। ही आहे उद्धव ठाकरेंच्या उरलेल्या सेनेची अवस्था।